कोपरची कन्या चिन्मयी विक्रांत घरे तिच्या वाढदिवसनिमित्त जिल्हा परिषदेच्या शाळेत बुधवारी मोफत आरोग्य तपासणी आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, कामगार नेते सुरेश पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थितांनी वाढदिवसानिमित्त चिन्मयीला शुभेच्छा दिल्या. चिन्मयी विक्रांत घरत हिच्या 5व्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. गव्हाणकोपर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोग्य तपासणी तसेच शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं. या शिबिराचा लाभ अनेक गरजूंनी घेतला. यावेळी उपसरपंच रामदास ठाकूर, पनवेल तालुका चिटणीस जयवंत देशमुख, अशोक घरत, ज्येष्ठ नेते एन सी घरत, बाबूराव कांबळे गुरुजी, काशीनाथ पाटील, आरजे पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष साईचरण म्हात्रे, कमलाकर घरत, तुकाराम घरत, पनवेल तालुका उपाध्यक्ष अनुसया घरत, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ कोळी, कोपरगाव कमिटी अध्यक्ष सुधीर ठाकूर, युवा नेते गणेश भोईर, महिला अध्यक्ष कोपरगाव जयश्री घरत, उल्वेनोर 2 अध्यक्ष विजय घरत, उपाध्यक्ष अनंत ठाकूर, तसेच विक्रांत घरत, चिंतामण घरत, नर्मदा घरत, निशा घरत, मनीषा ठाकूर, विघ्नेश घरत आदी मान्यवर उपस्थित होते. मुलगी चिन्मयीच्या वाढदिवसानिमित्त विक्रांत घरत यांनी आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले. चांगल्यासाठी पाहिला पाडलेला आहे आणि आरोग्य शिबिर ठेवलेला आहे. गरजू लोकांच्या करता विविध प्रकारचे असे औषधं मोफत दिली जात आहेत, शरीर उच्चार केले जात आहेत आणि त्याच्यामुळं एक सौस्वर्गीय असा त्याचा वाढदिवस आकार आहे. त्या वाढदिवसानिमित्त मी चिन्मय तुझ्या माझी शुभेच्छा देत आहे. तुला तुझ्या आयुष्यात चांगली प्रगती व्हावी इच्छा करत आहे आणि धन्यवाद.